नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेशमा फडतरे। आताच हाती आलेल्या बातमीनुसार देहू आणि आळंदीमध्ये 28 जून ते 4 जुलै या दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे। दरवर्षी जे पायी वारी आषाढी वारीचा जो सोहळा असतो त्या सोहळ्यासाठी लाखो भाविक देहू आणि आळंदीमध्ये येत असतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पालखी सोहळा जो फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात साजरा केला जायचा त्याच्यावरती काही निर्बंध लागले आहेत। मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत 100 वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडणार आहेत व त्या सोहळ्यासाठी जे काही लाखो हजारो भाविक संबंध महाराष्ट्रातनं देहू आळंदीमध्ये येत होते तर ते याही वर्षी त्यांना तिथे येता येणार नाहीये। पूर्णपणे देहू आणि आळंदीमध्ये 28 जून ते 4 जुलै या दरम्यान संचारबंदी लावण्यात आलेली आहे, जमावबंदी लावण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांनी घरी राहून विठुरायाचं नामस्मरण करावं व त्यातनं आपली श्रद्धा भक्ती आहे ती प्रकट करावी, कारण संचारबंदी असल्यामुळे जमावबंदी असल्यामुळे इथे तुम्हाला देहू आणि आळंदीमध्ये या सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाहीये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा घेतलेला निर्णय आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी इथे संचारबंदीचे जे काही नियम आहेत ते लागू केलेले आहेत। संबंध मंदिराला बॅरिगेट्स लावून ते बंद करण्यात आले आहेत। ज्या मंदिराकडे जाण्याच्या ज्या वाटा आहेत तिथे बॅरिगेट्स लावलेले आहेत व चोख पोलीस बंदोबस्त तिथे ठेवलेला आहे। त्याचबरोबर देहू आणि आळंदी याच्या आसपास जी काही 18 गावं आहेत त्या गावांमध्ये पण संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। ज्या गावातनं भाविक या देहू आणि आळंदीमध्ये दाखल होऊ शकतात तिथे सगळीकडे संचारबंदी आणि जमावबंदी लावलेली आहे। त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना याही वर्षी पायी वारी करता येणार नाहीये, तरी घरी राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। घरी रहा, सुरक्षित रहा। अधिक माहितीसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।